मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच विक्रेत्यांचे विरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेने 21 शेतकरी शेतमजुरांचे मृत्यू तर 800 वर शेतकरी बाधित झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिव आणि विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी केली जात आहे. नफा कमवण्यासाठी शेतकरी शेतमजुरांचे जीव घेणाऱ्यांना राज्य शासन योग्य धडा शिकवेल. यात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. बोगस बियाणे, कीटकनाशके इतर राज्यातून जिल्ह्यात अनधिकृतरित्या येत असेल तर त्याचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करा, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाच्या कीटकनाशकासंबंधी कायद्यामध्ये राज्य सरकारतर्फे काही सुधारणा करण्यात येतील. यवतमाळ जिल्ह्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे. जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेने फील्डवर जाऊन काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विषबाधित शेतकऱ्यांची विचारपूस केली.